शेती हा व्यवसाय आता उद्योग म्हणून पुढे येतोय, तेव्हा इतर व्यवसायाप्रमाणे शेतीकडे उद्योग म्हणून पाहत तरुणांनी शेतीसाठी पुढे आलं पाहिजे. तसंच आपलं कर्तृत्व पार पाडताना सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करत प्रेस क्लबकडून शेतकऱ्यांचा त्यांच्या शेताच्या बांधावर होणारा सन्मान हा प्रेरणादायी असून आदर्शवत आहे, असं प्रतिपादन कर्जत पंचायत समितीचे कृषी अधिकारी चिंतामण लोहकरे यांनी कर्जत गौरकामत इथे केले. आदर्श शेतकरी सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. रायगड प्रेस क्लब संलग्न कर्जत प्रेस क्लब यांच्या माध्यमातून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या उत्कृष्ट शेतकऱ्यांचा त्यांच्याच शेताच्या बांधावर सन्मान करण्यात येतोय. संघटनेचे माजी अध्यक्ष आणि स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांनी शेतकऱ्यांचा सन्मान त्याच्या शेताच्या बांधावर करायचा ही संकल्पना मांडली आणि तिला सर्वांनी साथ देऊन जिल्ह्याभरात हा कार्यक्रम तालुका स्तरावर राबवण्यात येऊ लागला. गेली अनेक वर्ष ही परंपरा प्रेस क्लबनं जोपासली आहे. यंदा हा कार्यक्रम काल गौरकामत येथील शेतकरी अनिल देशमुख यांच्या शेतावर आयोजित करण्यात आला होता. यंदा कर्जत तालुक्यातील काळ्या तांदुळाची शेती करणारे बेकरे येथील शेतकरी चंद्रकांत हाबळे, नोकरी व्यवसाय सांभाळून विविध भाजीपाल्याची शेती करणारे शेतकरी अनिल देशमुख, पारंपरिक शेती जोपासतानाच त्याच वेगळा प्रयोग म्हणून तालुक्यात पहिल्यांदाच खेकडा शेती करणारे शेतकरी दीपक श्रीखंडे, अलिबाग तालुक्यात प्रसिद्ध असलेला पांढरा कांदा आपल्याकडे लागवड का होऊ शकत नाही असा विचार करून त्यावर कर्जत तालुक्यात पहिल्यांदाच पांढऱ्या कांद्याचा यशस्वी प्रयोग करून केवळ 20 गुंठ्यात 2000 किलो कांद्याचे उत्पन्न घेणारे शेतकरी अंकुश शेळके, तर ओसाड माळावर पाण्याचा थेंब नाही मात्र शेती करायची असा निश्चय करून शेतात उतरून फळबाग फुलवणारे आदिवासी शेतकरी प्रभाकर पादीर आदींचा सन्मान आदर्श शेतकरी म्हणून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कर्जत पंचायत समितीचे कृषी अधिकारी चिंतामण लोहकरे, गौरकामात ग्रामपंचायत सरपंच योगेश देशमुख, माजी सरपंच प्रकाश ठकेकर, कृषी सहाय्यक विजय गंगावणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्जत प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली होती. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.